ఏ అరే జల ఎంత జల ఎంత జల బస్ लवकरच चेसच्या मॅचेस बॅडमिंटन कोर्टच्या इकडे चालू होते. जे पार्टिसिपंट असतील कृपया त्यांनी बॅडमिंटन कोर्टकडे जायचं आहे. पनवेल बी वर्सेस खोपोली सामना. अंपायर लवकर सामना चालू करायचा आहे. पनवेल बी संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय डॉक्टर माने. स्ट्रायकिंगला आहे डॉक्टर लबडे आणि नॉन स्ट्रायकरला आहे डॉक्टर दर्शन आवासकर. टॉस पनवेल बी संघाने जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. कृपया क्षेत्ररक्षण लवकर लावायचं. कॅप्टनला विनंती आहे कृपया क्षेत्ररक्षण लवकर लावावे. डॉक्टर लबडे स्ट्रायकिंगला आणि नॉन स्ट्रायकिंगला डॉक्टर दर्शन. एक इनिंग ना पहिल्या चेंडूवर ही एक धाव काढली ती डॉक्टर लबडे यांनी. दर्शन आवास्कर खोपोली संघाचे स्मार्ट बॅट्समन. आरएमएचे अतिशय चांगले असे ऑलराउंडर प्लेयर डॉक्टर दर्शन आवास्कर स्ट्राईकला. डॉक्टर माने पुन्हा एक चांगला असा फटका ऑफ साईडला मारलेला. पहिल्याच बॉलवर चौकार वसूल केलाय ते डॉक्टर दर्शन आवास्कर यांनी आणि आपलं आणि संघाचं नातं उघडलंय. चार धावांनी आवास्कर स्ट्रायकिंगला पहिल्याच चेंडूवर चौकार ऑफ साईडला वसूल केलाय त्यांनी. तिसरा चेंडू डॉक्टर माने पुन्हा एकदा तयार. अतिशय चांगला असा चेंडू ग्राउंड शॉट खेळलाय तो मिडविकेटच्या दिशेने. एक धाव पळून काढली ती दर्शन यांनी. आपली स्वतःची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि संघाची धावसंख्या 6. पहिलं षटक पनवेल बी संघातर्फे डॉक्टर माने. 3 चेंडू 6 धावा फलकावर लागल्यात. या मॅचसाठी आपल्याला उपलब्ध असलेले अंपायर डॉक्टर जयंत नाईक आणि अल्पेश भास्कर. पुन्हा एकदा उंचून मारलेला आणि हा षटकार. मिडॉनच्या वरून मारलेला षटकार डॉक्टर लबडे यांच्या बॅटीतनं अतिशय परत एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू पायाला लागतोय आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने जातोय. एक धाव चोरटी पळून काढली ती लबडे यांनी. संघाची धावसंख्या फलकावर लागली ती 13. थोडंसं महागडं असे षटक माने यांच्याकडनं. डॉक्टर माने स्ट्राईकला दर्शन. पहिलं षटक पनवेल बी संघातर्फे माने यांनी. अतिशय सुंदर असा चेंडू हलकेच तटवून मिड ऑफच्या दिशेने एक धाव काढली ती दर्शन याने. संघाची धावसंख्या फलकावर लागली ती 14. पहिलं षटक समाप्त. एक षटकानंतर खोपोली संघाची धावसंख्या बिनबाद 14. आता
दुसरं षटक डॉक्टर आशीष गांधी पनवेल बी संघाचे गोलंदाज डॉक्टर आशीष गांधी आपलं वैयक्तिक पहिलं आणि पनवेल बी संघातर्फे दुसरं षटक. कर्जत टीमच्या कॅप्टननी कृपया स्टेजकडे यायचंय. स्ट्राईकला येतो दर्शन आणि गोलंदाजीसाठी तयार आशीष गांधी. एक षटकात बिनबाद 14 धावा फलकावर लागल्या त्या खोपोली संघातर्फे. वीस मिनिटात आपली इनिंग संपवायची, कॅप्टन यांनी कृपया नोंद घ्यायची आहे. आपल्यासाठी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. राईट आर्म राऊंड घेत उत्तुंग असा षटकार दर्शन याच्या बॅटीतनं मिडविकेटच्या पलीकडे. षटकारांचा बादशाह डॉक्टर दर्शन आवस. वैयक्तिक अशा अतिशय धुआंधार असे फलंदाज, स्मार्ट प्लेयर. पुन्हा एकदा आशीष गांधी तयार. राईट आर्म ओव्हर द गेट. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि या चार धावा. दोन चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या त्या दर्शन यांनी. आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला तो दर्शन यांनी. 10 धावा वसूल केल्यात, एक चौकार आणि एक षटकार. पुन्हा एकदा तयार डॉक्टर आशिष गांधी. एंड चेंज केलाय, बघूया आता त्यांचा चेंडू कसा पडतो. राईट आर्म ओव्हर द. पुन्हा एकदा हाफ पिच पडलेला चेंडू आणि या चार धावा. मिस फिल्डिंग होते ती थोडीशी. बघतोयस काय रायगड राजे संघाचा हा आमचा ऑलराऊंडर प्लेअर आहे दर्शन आवास्कर. पुन्हा एकदा आशिष गांधी. हा चेंडू म्हटलं चकलाय आणि विकेट किपर सुद्धा मिस होतोय. एक धाव. दर्शन यांना संघाची धावसंख्या फलकावर लागली ती 29. दुसरं षटक चालू आणि 29 धावा फलकावर लागल्या त्या खोपोली संघातर्फे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आशिष गांधी. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू. मिडॉन शॉर्ट मिडॉनच्या दिशेने एक धाव घेतली ती लबडे यांनी. संघाची धावसंख्या होते ती 30. दुसरं षटक चालू आहे पनवेल बी संघातर्फे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगल्या चेंडूला चांगला तटवून काढलेली आहे हळूच एक रन मिड ऑफच्या दिशेने. दुसरं षटक संपलंय आणि 31 धावा फलकावर लागल्या त्या खोपोली संघातर्फे. नंबर काय एक सूचना आहे. पार्किंग मध्ये MH06BU0944 इग्निस ब्ल्यू कलरची गाडी आहे. कृपया त्यांनी ती गाडी थोडी बाजूला करायची आहे. एक सूचना, इग्निस ब्ल्यू कलरची गाडी आहे. तिसरं षटक पनवेल बी संघातर्फे. डॉक्टर अमित स्ट्राईकला येतो
दर्शन राजे पहिला चेंडू हा अंपायर यांनी वाईड घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव संख्या वाढते. वाईड चेंडू, पहिला चेंडू वाईड. डॉक्टर अमित यांच्याकडनं संघाची धाव संख्या झाली ती 32. तिसरं षटक पनवेल बी संघातर्फे चालू आहे. 32 धावा फलकावर लागल्या त्या खोपोली संघाच्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. डॉक्टर अमित अतिशय चांगला असा चेंडू हळूच लेग साइडला मारण्याचा प्रयत्न. एक धाव परत दुसरी धाव आणि अतिशय चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा पळून काढल्या ते दर्शन यांनी. स्ट्राईक हवी आहे त्यांना. मला वाटतं चौकार आणि षटकारांची बरसात करायची म्हणून ते अतिशय चपळ रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव पळून काढली आहे स्ट्राईकिंगला. पुन्हा एकदा दर्शन. डॉक्टर अमित पनवेल बी संघातर्फे तिसरं षटक. मला वाटतं हा सुद्धा ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू अंपायर वाईट घोषित करतायत. थोडस खराब अशी गोलंदाजी पनवेल बी संघातर्फे. दोन वाईड चेंडू, दोन एक्स्ट्रा धावा आणि दोन एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये. पुन्हा एकदा डॉक्टर अमित राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र वा उंचून मारलेला स्ट्रेट डावी आणि हा षटकार. पुन्हा एकदा षटकार दर्शन यांच्या बॅटीतनं. स्ट्रेट ड्राईव्ह साइड स्क्रीनच्या वरती षटकार. खोपोली संघातर्फे जय जयकार. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू आणि मिड विकेट वरना पुन्हा एकदा षटकार. षटकारांची बरसात दर्शन यांच्या बॅटीतनं. मध्ये 47 धावा फलकावर लागल्या त्या खोपोली संघातर्फे. अतिशय धुवाधार अशी फलंदाजी डॉक्टर दर्शन यांच्या बॅटीतनं. पुन्हा एकदा उंचून मारलेला साइड स्क्रीनच्या दिशेने मिडॉनच्या दिशेने हा चेंडू. या षटकातला तिसरा षटकार दर्शन यांच्या बॅटीतनं. पुन्हा एकदा उंचून मारलेला फटका बघूया आणि पुन्हा एकदा षटकार. अतिशय महागडे षटक डॉक्टर अमित यांचं. मुजरा डॉक्टर दर्शन आवास्कर खोपोली संघातर्फे अतिशय धुवाधार अशी फलंदाजी. तिसऱ्या षटकात 59 धावा फलकावर लागल्या त्या खोपोली संघातर्फे. अतिशय महागडे षटक मारण्याचा प्रयत्न आणि हा विकेट किपर मला वाटतं थोडासा लांब गेला. हा जेल मिस झाला चेंडू. एक धाव पळून काढलीये ती दर्शन यांनी. 60 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगला असा स्कोर म्हणता येईल हा पनवेल बी संघातर्फे. सॉरी खोपोली संघातर्फे. तीन ओव्हर 60 धावा फलकावर लागल्या त्या खोपोली संघातर्फे. डॉक्टर दर्शन यांची अतिशय धुवाधार अशी फलंदाजी. मागच्या षटकामध्ये 4 उत्तुंग असे षटकार, त्यातला एक प्रेक्षणीय षटकार साइड स्क्रीनवर स्ट्रेट बॉलर्स बॅक षटकार.
पुढचा बॉलर संघातर्फे शेवटचं षटक बॉलिंगला विनोद चव्हाण संघातर्फे शेवटचं पनवेल बी संघातर्फे. मला वाटतं हा चेंडू वाईड घोषित केलाय. अतिशय ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू अंपायरांनी वाईड घोषित केला. एक अवांतर धाव, एक अवांतर चेंडू आणि दर्शन यांना स्ट्राईकच हवी आहे. अतिशय अखूट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न जोरदार आणि मला वाटतं चांगला असं क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा उठवताना आला डॉक्टर दर्शन यांना. मला वाटतं या चेंडूवर चौकार हवा होता. थोडासा बॅटची वरची कड लागून चेंडू ऑफसाईडला गेला. पुन्हा एकदा विनोद चव्हाण बॉलिंगला तयार. संघाची धावसंख्या फलकावर लागली ती 63. शेवटचं षटक पुन्हा एकदा अखूट टप्प्याच्या चेंडूने. आता मात्र हा कॅच सुटतोय तो पनवेल बी संघातर्फे. थोडस खराब क्षेत्ररक्षण. पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा एक कॅच सुटला होता आणि या ओव्हर मध्ये सुद्धा एक जेल सुटलेला आहे पनवेल बी संघातर्फे. आणि त्याचा आता म्हटलं स्ट्राईकला आलाय तो लबडे. बॉलिंगला विनोद चव्हाण. पुन्हा एकदा लेग साईडला तटवलेला चेंडू. एक धाव घेतली ती लबडे यांनी. शेवटचं षटक पनवेल बी संघातर्फे. धावसंख्या फलकावर लागली ती 64. शेवटचं षटक थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर स्लोअर वन चेंडू. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. मागचं षटक अतिशय महागड होतं त्यामुळे त्यांनी आपला बॉलिंगचा स्पीड थोडा कमी केलाय आणि त्यामुळे धावा ह्या शेवटच्या षटकात कमी लागतायत त्या खोपोली संघातर्फे. आता मात्र हा उत्तुंग षटकार दिसतोय तो. चार धावा लपडे याच्या बॅटिंग. शेवटच्या षटकातला निर्धाव चेंडू जातोय तो. लबडे यांनी वाईड मिळेल या दिशे या विचाराने सोडला परंतु अंपायर यांनी तो चेंडू वाईड काही घोषित केलेला नाहीये. पुन्हा एकदा विनोद बॉलिंगला तयार. आता मात्र हा वाईड चेंडू लेग स्टंपच्या अतिशय बाहेर. थोडस महागड असं षटक आणि लांबलेलं असं षटक पनवेल बी संघातर्फे. डॉक्टर विनोद चव्हाण अतिशय अखूट टप्प्या. पुन्हा एकदा वाईड चेंडू. बहात्तर धावा फलकावर लागल्या त्या खोपोली संघातर्फे. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू लेग साईडला फ्लिक केलेला आहे. बघूया चार धावा जातायत का. आणि हा चौकार फ्लिक केलेला चेंडू लेग साईडला आणि चार धावा लपडे याच्या बॅटीतनं.
वही स्पोर्ट्स एडमिन कमिटी तर्फे हार्दिक स्वागत। सगळ्यांना एक सूचना करण्यात येते की रायकॉन 2019-2020 चे रजिस्ट्रेशन स्टेटच्या इकडे समोर ग्राउंडच्या इकडे उजव्या बाजूला आहेत, तरी ज्या खेळाडूंनी अजून रजिस्टर केलं नसेल त्यांनी कृपया रजिस्ट्रेशन करून घ्यावं। स्पोर्ट्स ग्रुप वर टाकली का टाकलेलं नाही कोणाला, इथं टाकलं सगळीकडे जाईल। स्पोर्ट्स ग्रुप लिंक द्या ना। ज्या टीम्सला कॅप्स नाही मिळाल्या त्यांनी कृपया कॅप्स कलेक्ट करायच्या, कॅप्स आलेल्या आहेत। पनवेल बी चे फलंदाज कृपया लवकर यायचंय। पनवेल बी चा एक 12वा प्लेयर कृपया इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। यानंतरचा सामना आहे माणगाव वर्सेस कळंबोली टॉस साठी। मी डॉक्टर आपणकर, स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉक्टर आपणकर, कृपया टॉस करून घ्यायचा आहे पुढच्या मॅचचा। माणगाव वर्सेस कळंबोली डॉक्टर कुमार सर यांना विनंती की कृपया टॉस। बर गौरव सर होते ना टॉसला। स्ट्रायकिंगला येतो डॉक्टर आशिष जाधव, नॉन स्ट्राईकला येतो अमित छिंगारे। यानंतरचा सामना टॉस कळंबोली संघाने जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। खोपोली बॉलरचं नाव द्यायचं आहे लब्दे डॉक्टर, कॅप्टनच आहेत मला वाटतं बॉलिंगला डॉक्टर संजय साबणे। कॅप्टननेच आपली दुरा खांद्यावर घेतली पहिल्याच, अतिशय चांगला असा चेंडू बघूया। डॉक्टर साजिद ताके यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण। एक धाव पहिल्या चेंडूवर, डॉक्टर साबणे पुन्हा एकदा तयार। संघातर्फे पहिलं षटक, राईट आर्म ओव्हर द वेट, एक चांगला चेंडू बॅटची कड घेऊन जातोय तो स्लिपमध्ये, आणि मला वाटतं रनआउटचा अपील, पण मला वाटतं फलंदाज पोचलेत। चांगला असा प्रयत्न, चांगली अशी बॉलिंग कर्णधाराकडनं खोपोली संघ। 77 धावांचं कठीण असं आव्हान दिलंय ते खोपोली संघाने पनवेल बी संघासमोर। डॉक्टर संजय साबणे वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं षटक, चांगला असा चेंडू निर्धा, मला वाटतं अंपायर वाईड घोषित करतायत ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर।
परत एकदा बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो स्लिपच्या दिशेने, थोडस मिस फिल्डिंग, एक धाव पुन्हा एकदा मिळते ती पनवेल बी संघाला. संघाची धाव संख्या होते 3, अवांतरची एक धाव, 3 धावा फलकावर लागल्या आहे पहिल्या षटकामध्ये पनवेल बी संघातर्फे. आरएमएस सेक्रेटरी पीडी यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, अतिशय सुंदर असा प्रयत्न डॉक्टर साजिद टाके यांच्याकडनं, पण चेंडू जेल असा सुटतोय, पण दाद द्यायला लागेल त्यांच्या या प्रयत्नाची. अतिशय चांगला असा प्रयत्न, डाईव मारून कॅच घ्यायचा प्रयत्न सिनियर मोस्ट प्लेयर खोपोली संघाचे. पुन्हा एकदा डॉक्टर संजय साबणे निर्धाव चेंडू, चांगली अशी गोलंदाजी डॉक्टर साबणे यांच्याकडनं. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट खोपोली टीम. पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव जातोय. मला वाटतं असे निर्धाव चेंडू जाऊन हे अतिशय कठीण असं टार्गेट पनवेल बी संघाला या साधता येणार नाही. धुवाधार अशी फलंदाजी करायला लागेल. मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव मिळते पनवेल बी संघाला. संघाची धाव संख्या पहिल्या षटकानंतर फलकावर लागली ती 6. अतिशय चांगलं असं षटक डॉक्टर साबणे यांच्याकडनं. 6 धावा पहिल्या षटकात फलकावर लागल्यात, म्हणजे 3 षटकामध्ये 70 धावा या करायच्या आहेत त्या पनवेल बी संघाला. बॉलरचं नाव द्यायचं आहे, खोपोली संघ बॉलरचं नाव सांगा. दर्शन, दर्शन नाव सांग बॉलरचं. संजय कुमार, धन्य कुमार. खोपोली संघातर्फे दुसरं षटक डॉक्टर धन्य कुमार यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली ती पनवेल बी संघाने. 1 आणि 2 धावांनी त्यांचं लक्ष काही साधलं जाणार नाहीये. मला वाटतं डॉक्टर आशिष गांधी काहीतरी संदेश घेऊन जात आहेत. बॅट चेंज करून त्यांनाच षटकार मारायचे दिसत आहेत. पुन्हा एकदा चेंडू बघूया, अंपायर वाईड घोषित करतायत का. निर्धाव असा चेंडू, चांगली अशी गोलंदाजी धन्य कुमार यांच्याकडनं. पनवेल बी संघाला चौकार आणि षटकारांची गरज आहे. 77 धावांचं टार्गेट अचीव करायचं असेल तर चौकार आणि षटकार मारायलाच पाहिजे. परत एकदा सुंदर असा चेंडू गुड लेंग स्पॉटवर पडलेला, चांगली अशी गोलंदाजी खोपोली संघातर्फे. आत्ता मात्र आउट मिड ऑफच्या दिशेने मारलेले चेंडू आणि खराब असं क्षेत्र रक्षण. चौकार, पहिला चौकार मिळतोय तो पनवेल बी संघाला. मध्ये मला वाटतं 4 षटकार कुठले गेले होते डॉक्टर दर्शन यांच्याकडनं, आणि त्याची भरपाई ते करतायत का बघूया. एक चौकार मारायचा प्रयत्न, दुसरा असा चेंडू, आणि इथे मात्र सुंदर क्षेत्र रक्षण डॉक्टर साजिद टाके यांच्याकडनं. एक धाव मिळते ती डॉक्टर अमित यांना. दुसरं षटक खोपोली संघातर्फे.
संघाची धावसंख्या फलकावर लागली ती 12, दुसरं षटक 12 धावा फलकावर लागल्यात त्या पनवेल बी संघातर्फे. पुन्हा एकदा हलकेस ऑफसाईडच्या दिशेने टटवलेला चेंडू, एक धाव फक्त काढली होती. रनआउटचा अपील, पण मला वाटतं बॅट्समन पोचलेले आहेत क्रीजमध्ये. दुसरं षटक संपलेलं आहे. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या फलकावर लागली ती 13. मला वाटतं पनवेल बी संघातर्फे कॅप्टननेच बॅटिंगला यायला हवं होतं. डॉक्टर शशिकांत मडवी षटकार तेच मारू शकले असते. पेन उरण आणि मुरुडच्या संघाला रिसीट घेऊन जायला सांगतात. पेन उरण आणि मुरुडच्या संघाने कृपया आपल्या रिसीट कलेक्ट करायच्या आहेत काउंटरवर ना. डॉक्टर साजिद टाके खोपोली संघातर्फे आपलं तिसरं षटक घेऊन येत आहेत. अतिशय सुंदर असा जेल आणि पहिल्याच चेंडूवर आई विकेट मिळते ती डॉक्टर साजिद टाके यांना. अतिशय चांगली अशी गोलंदाजी डॉक्टर साबणे यांच्याकडनं, अतिशय चांगला असा जेल. मडवी काही चमत्कार करतात काय, पण तसाच तगडा गोलंदाज त्यांच्या समोर डॉक्टर साजिद टाके. पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली ती साजिद टाके यांनी. बॅट्समन डॉक्टर शशिकांत मडवी, पनवेल बी संघाचे कर्णधार. तिसरं षटक खोपोली संघातर्फे. यानंतरचा सामना आहे तो माणगाव वर्सेस कळंबोली. अतिशय उंचून मारलेला फटका आणि बघूया जेल होतोय का. पुन्हा एकदा मला वाटतं तू तू मी मी या करण्यामध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. आधीच्या बॉलवर डॉक्टर साबणे यांनी झेल घेतला होता, हा पण त्यांनी ट्राय करायला हरकत नव्हती. चांगली अशी गोलंदाजी डॉक्टर साजिद टाके यांच्याकडनं. दोन धावा पळून काढल्यात त्या डॉक्टर मडवी यांनी. पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा हाफ पिच असा पडलेला चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा. मी बोललो डॉक्टर शशिकांत मडवी षटकार तुम्हीच मारू शकतात. पहिला षटकार पेण उरण मुरुड आणि कळंबोली संघाने आपल्या रिसीट कलेक्ट करायच्या आहेत. दोन चोरट्या धावा पळून काढल्यात ते डॉक्टर शशिकांत मडवी यांनी. संघाची धावसंख्या झाली ती 23. डॉक्टर साजिद टाके सिनियर मोस्ट प्लेयर आरएमएचे वैयक्तिक पहिलं आणि खोपोली संघातर्फे तिसरं षटक. पुन्हा एकदा अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू पण वाईड घोषित करतायत ते अंपायर जयंत नाईक. लेग अंपायर आहेत ते अल्पेश भास्कर. मला वाटतं डॉक्टर साजिद टाके रिटायर्ड हट झालेत.
बॉलिंग टाकताना थोडस स्ट्रेन आलेला दिसतोय. रेस्ट घ्यायची, रेस्ट घ्यायची आहे. सबस्टिट्यूट फिल्डर पाठवा लवकर. उरलेली ओव्हर डॉक्टर दर्शन आवस्कर कंप्लीट करताय. तीन चार झाले, दोन बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. पुन्हा एकदा उंचून आणि हा जेल सुटलेला आहे. थोडासा मला वाटतं स्टाईल मारण्याच्या प्रयत्नात हा जेल सुटला आहे. दर्शनची एक विकेट गेली. शेवटचा चेंडू अतिशय चांगला असा चेंडू, पुन्हा एकदा उंचून मारलेला फटका. चांगला असा क्षेत्ररक्षण चौकार नक्कीच अडवला आहे आणि तिसरं ओव्हर समाप्त होतोय. खोपोली संघातर्फे पनवेल बी संघाच्या धावसंख्या झाली ती 26 आणि एक षटकामध्ये 50 धावा करायच्या आहेत. अतिशय कठीण असं धाव आव्हान. जवळपास मॅच खोपोली संघाने जिंकलेली आहे, कारण 6 षटकार मारले तरी मॅच जिंकू शकत नाही पनवेल बी संघ. परंतु प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि कर्णधार क्रीजवर आहे त्यामुळे ते नक्कीच प्रयत्न करणार. पुढचा बॅट्समन रिटायर हर्ट होत आहेत डॉक्टर अमित आणि बॅटिंगला आले ते डॉक्टर प्रवीण कांबळे. शेवटचं षटक घेऊन आले ते खोपोली संघातर्फे. बॉलरचं नाव द्या दर्शन. बॉलरचं नाव सांग. हेमंत पाटील. हेमंत पाटील. 6 चेंडू आणि 50 धावा. 6 चेंडू 50 धावा पनवेल बी संघासाठी. हेमंत पाटील पुन्हा एकदा तयार संघातर्फे. शेवटचं षटक राईट आर्म ओवर द विकेट. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हा वाईड घोषित करतायत अंपायर लेग साईडच्या बाहेर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पडलेला चेंडू आणि मिड विकेट आणि मिडॉनच्या मधनं हा चौकार डॉक्टर प्रवीण कांबळे यांच्या बॅटीतनं अखूट. हेमंत यांच्याकडनं पुढचा बॅट्समन आहे. टाकताय ते डॉक्टर हेमंत पाटील. यानंतरचा सामना आहे तो माणगाव वर्सेस कळंबोली. कळंबोली संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कॅप घेऊन येतो. अरे मला करा.
माफ करा काही अपरिहार्य कारणामुळे समालोचनामध्ये बदल होत आहे. आणि चेंडू छान प्रकारे अडवलेला आहे. डॉक्टर म्हात्रे यांच्या 18 पायी समालोचनात पुन्हा बदल होत आहे. धन्यवाद डॉक्टर चिन्मय. आणि अशा प्रकारे सामना समाप्त झालेला आहे.